ओम श्री महालक्ष्मी नमस्तुभ्यम नमस्तुभ्यम सुरेश्वरी हरिप्रिये नमस्तुभ्यम नमस्तुभ्यम दयानिधे ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री गणेशाय नम ओम नमो श्री गणनायका गौरीपुत्रा सिद्धिविनायका मंगलमूर्ती गजानना नमन माझे गणराया ब्रह्मकुमारी सरस्वती विद्यादायिनी विनावती नमस्कार तु शारदे सद्गुरूला त्रिवार शरण मातृपितृदेवतांचे स्मरण कुलस्वामिनीचे चिंतन भक्तिभावे आदरे ग्रामस्थान वास्तुदेवतांचे ध्यान पंचमहाभूते नवग्रहांचे स्तवन महालक्ष्मीला वंदन हे महात्म्य रचिले महालक्ष्मीची श्रुती स्तुती वेदशास्त्रे पुराणात तिची कीर्ती इंद्रादि सुरगनही तिला प्रार्थिती सर्वमान्य तिची श्रेष्ठता परमेश्वरी मनोल्लादिनी आदिशक्ती ऐश्वर्यदायिनी मनोरमा पद्मिनी भवानी जगन्माता ती तेजस्विनी व्रत लाभकारक सौभाग्य रक्षक धनदायक श्री लक्ष्मी प्रेरणेने करी कथन श्रवण करा भक्तजन महालक्ष्मीव्रत हे महान केल्याने होते इच्छितपूर्ण लाभते सुख ऐश्वर्य धन प्रसन्न होई भगवती ही कथा द्वापार युगातली सौराष्ट्र देशात घडलेली पद्मपुराणात सांगितलेली ऐकावी भाविक हो राजा भद्रश्रवा सामर्थ्यवान वेदशास्त्री पुराणात निपुण धर्मपरायन दैदिप्यमान ऐशी कीर्ती राजाची त्या धर्मज्ञानी राजाची राणी महापतिव्रती सुलक्षणी रूपवती भाग्यशालिनी सुरजचंद्रिका नाव तिचे राजा राणीला संतती होती आठ सात पुत्र एक कन्याला गोपाठ सुपुत्री श्यामबाला असे कनिष्ठ सद्गुणी विनयशील महालक्ष्मीच्या मनात विचार आले राजगृही जर मी जाऊ न राहिले तर नांदेल राजहस्ते सुख समृद्धी घरोघरी जनतेत दरिद्री घरी जर वास्तव्य केले तोची स्वार्थी खाईल धन सगळे प्रजानन गरिबीने गांजलेले तसेच राहतील मनात तिने ठरविले जावे राजगृहे आपुले श्रीमंती वैभवानावे झोपडी झोपडीत रूप घेतले वृद्धेचे एका ब्राह्मण स्त्रीचे काठी टेकून चालत राजद्वारी प्रवेशली द्वारापाशी वृद्धेसी पाहून तिथली दासी आली धावून विचारले तिच्याकडे जाऊन तुला काय पाहिजे माउली तू आहेस कोण नाव काय आलीस कुठून राजद्वारी येण्याचे कारण मजला सांगावे कमला असे नाव माझे स्वतःचे भुवनेश हे नाव माझ्या पतीचे द्वारकेहून आले मी इथे राणीस भेटण्यासं हिचे काय काम राणीकडे दासीला पडले मोठे कोडे कळल्याविना न उलगडे अखेर तिने विचारले तुझी राणीशी ओळख कुठली माते सांगा की कच सगळी राणीला सांगून भेट घडवीनं नियुक्ती माझी त्यासाठी पूर्वजन्मी ही राणी एका वैश्याची होती गृहिणी भांडती दोघेही पती पत्नी सदोदित रामदिनी वैश्य होता दुष्टक्रोधी दरिद्री निर्दयतेने मारझोड करी उपाशी ठेवून क्रूरतेने छळी नेहमी स पत्नी स पतीच्या छाळास कंटाळून पडली घराबाहेर वैतागून भटकत राहिली रानावनात ती वनवासी वादळ वाऱ्यासी झुंज देतं काटे तुडून रानो राहिली अनेक दिवस हिंडत दिसली मला ती वाटेतं जाऊ नि मी तिजपासी पुसिले पुत्री तू दुःखी कशी म्हणाली सांगू कशी पिडली माया ममतेने केले हाल नवऱ्याने अन्यायी माणसाने कर्मकहाणी ऐकून तिची दया उपजली अंतरी दुर्दशा तिची झालेली पाहून संकट दुःख कठीण जाणून घेतले जवळ अश्रू पुसून कन्या मानुनी तिला उपदेश केला ती जशी दोन हात कर संकटाशी धैर्याने वाघ म्हणूनी समाधान करी तिचे व्रत देई सुखशांती व्रताची महती सांगितलेली तिला पूजाविधी कथी येला जे करतील महालक्ष्मी व्रत ते राहतील सदैव सुखात ऐश्वर वैभव प्राप्त होता पूर्ण होतील सर्व मनोरथ त्रिभुवनाला करणारी ऐश्वर संपन्न भक्तजनांना देणारी संपत्ती धन व्हावे महालक्ष्मीच्या चरणी लीन होईल भाग्य तेव्हा अनुकूल केल्याने महालक्ष्मीचे नामस्मरण जाती सगळी विघ्ने निरसून करील रक्षण त्रिभुवनी तरी सर्वश्रेष्ठ व्हावी लक्ष्मी प्रसन्न लाभावे मातेचे वरदान केले म्हणून मी मार्गदर्शन त्या भागिनीला सांगितले व्रतासंबंधी सगळे सोडिले घरी तिला समजावणी ऐकूने उपदेश केले व्रत तिने भावभक्तीने झाली संतुष्ट महालक्ष्मी घातली पाखर कृपेची मिठली कलह भांडणे घडले मंगल सगळे ऐश्वर्य लाभले अपार संततीने भरले घर सुख लाभले जीवनी झाली आनंदित मनोमनी पुढे पत्नी ती दोघेही मातेला ध्याती निशिदिनी नित्य करुनी पूजाव्रत सुखे सर्व उपभोगती जेवढे वर्षे केले लक्ष्मीव्रत तेवढे वर्षे राहिली वैभवात नंतर या जन्मली राजकुळात पूर्व पुण्य लक्ष्मी व्रताची या आस्ती ती दोघे पत्नी, राज्य करीती या भुवनी गेली भुलून राणी वैभवात विसरली हे व्रत रममान झाली ऐश्वर सुखात विलासी राणीला भावी आठवणं म्हणूनही मी केले आगमन सांगतीला तिला जाऊन ऐकून वृद्ध स्त्रीचे हे बोलणे दासी हात जोडून विनवी मला सांग व्रताचे महिमान आणि ही। लक्ष्मी वृद्ध रूपधारी प्रसन्न होई दासीवरी महालक्ष्मी व्रताची महती संक्षिप्त कथिली जप्रती। मानू कसे तुझे आभार कष्ट दिल्याची क्षमा कर थांब इथे माते क्षणभर जाते मी राणीकडे सांगितला निरोप दासीने उन्मत्त अहंकारी राणीला होता तिला राजवैभवाचा आली ती क्रोधाने म्हणे कागद हेरडे कशाशी आली इकडे कोण ऐकी तुझं पवाडे चल जा इथून लक्ष्मी बोले त्या राणीस राजवैभवाने माजलीस उद्दाम उन्मत्त झाली अस आठवती पूर्वस्थिती आज दिन केलीस एका स्त्रीची तू मानहानी घेतला सोडवून निकृष्ट काल भोगतयाचे फळ तू आता ऐकून ती शापवाणी संतापली अधिकच राणी वृद्धेस करी मारहाणी उर्मटपणे कडाडून केला अपमान राणीने निघाली महालक्ष्मी तिथून आली श्यामबाला समोरून दैवशाली राजकन्या ती वृद्धेकडून तिजला राजगृही घडीला वृत्तांत कळला बालेला दुःखी झाली ती सालसबाला नम्रतेने तिने क्षमा याचिली दया आली कृपावंत मातेला महालक्ष्मी व्रताचा वसा ती सांगितला तिचं लागी श्रेष्ठ संपदा देणाऱ्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या सारी व्रताची माहिती सांगितली थोडक्यात पवित्र मार्गशीष मास योग्य असे ईश्वरी भक्तीस माता पिता बंधू सर्वस्व तू महालक्ष्मीलाच मान तीच करील तुझे संरक्षण तुला कसलीच भीती नसे हे व्रत महालक्ष्मीचे वरदान इष्ट सौख्य करील प्रदान हे व्रत आहे महालक्ष्मीचे महालक्ष्मी सर्व वरिष्ठ असे रुद्राधीस रविचंद्र इंद्रही थकले तिचे वर्णन मार्गशीष मासी प्रारंभ करावा लक्ष्मी व्रतासं त्याचे फळदेई सत्वर देवी लक्ष्मी माता ऐश्वर्याने भरावे घर शांती सुख लाभे कुटुंबात सुस्थिर वास्तव्य लक्ष्मीचे त्यासाठी करावे हे व्रत गुरुवारदिनी यथास्थित करावे हे महालक्ष्मी व्रत मन ठेवावे आनंदी शांत शरीराने शुद्ध असावे पाणी भरावे तांब्याच्या कलशात नाणे सुपारी दुर्वा टाकाव्या त्यात हल्दी कुमकुमाची ओढावी बोटे आठही दिशांनी घ्यावे डहाळे पंचवृक्षाचे कलशात रचावे सर्व बाजूंनी काढावे तांदुळाचे वर्तुळ मधोमध एका पाटावर करून या जमीन स्वच्छ मांडावा पाठपूजेसाठी काढावी रांगोळी पाटाभोवती कलश ठेवावा त्यावरी करावे आचमन पळीने सोडावे ताम्हात पाणी जोडून या दोन्ही हात दृष्टी लावावी देवाकडे म्हणून या ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा करावे पूजन छोडशोपचारे फळे दूध मिष्टांना अर्पून ओवळावी आरती देठासह दोन विड्याची पाने त्यावर ठेवून सुपारी आणि नाणे विड्यावरी सोडावे पाणी पळीने नमस्कार करावा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी मनोभावे प्रार्थना करावी लक्ष्मी मातेस मनातली इच्छा सांगावी जेणे होई कृपा तुझवरी भगवते लक्ष्मी माते सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे संकल्प सदिच्छा सिद्धी जाऊ दे कृपा कराई दयानिधे माझे इष्टकार्य करण्यास तू माझ्या घरी राहावीस हे दानशील माते वैभव लाभावे इच्छेप्रमाणे तुझा लाभावा वरध हस्तं सुखसमृद्धी होऊ दे प्राप्त तुझी सेवा घडो सदोदित हे कल्याणदायी के माऊली तुझी पूजा केली पद्मावती मीही यथामती यथाशक्ती मी बालकज्ञ म्हणोनी मान्य करून घे भाग्यधात्री विघ्ने क्लेश निवारुनी दारिद्र्य दूर करुनी रक्षी घे मजला देवी देवेशे हे जगन्माते विपुल हो धनसंपत्ती कधी न येई ये आपत्ती असो संतती भाग्य तेजस्वी करी श्री पद्मधारिणी सौभाग्यदायिनी राजराजेश्वरी वैभवशालीनी शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ऐशी करावी प्रार्थना घाली साष्टांग नमना सर्व इच्छा होतील पूर्ण हे व्रत केल्याने उपासकरी करी दिवसभर घ्यावा दूत फलाहार राहू नये निराहार नाम असावे श्रीचे सायंकाळी करुनी गोपूजन करावा नैवेद्य अर्पण मग जेवावे आपण सर्वांसहित प्रेमाने दुसऱ्या दिनी कलशातील पाणी ओतावे तुलसी वृंदावनी पाच फांद्या पाच ठिकाणी एक एक ठेवावी नंतर घरी परत येऊनी पूजा केली त्या स्थानी हळदी कुंकू वाहूनी नमस्कार भावे करावा श्यामबालेने तिचा उपदेश ऐकला राजमहाली लक्ष्मीनारायण पूजला तो दिवस होता मार्गशिष्यातला गुरुवार पहिला उद्यापन केले शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी झाली प्रसन्न तिच्यावरी राजकन्येच्या मनातली इच्छा सारी झाली पूर्ण श्री महालक्ष्मी कृपेने कीर्तिवंत राजा सिद्धेश्वर पुत्र त्याचा मालाधर राजकन्येस अनुरूप वर विवाह झाला संपन्न झाली धनसंपदा प्राप्त लागली नांदू राजवैभवात ऐश्वर सुख आनंदात वरधस्ते श्री श्रीमातेचा लाभला लक्ष्मी मातेच्या अवकृपेमुळे भद्र शर्वाचे राज्य गेले राज्य ऐश्वर्य नष्ट झाले दरिद्री बनला राजा आणि राणी दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडले त्यांना घेरले अवदशेने दुःखदैन्य गरिबी नशिबी आले झाली यांना न दशा रात्रंदिनी भोगती हाल क्षणोक्षणी सोसती दुःख जाहालं पडले होऊन नानाथ सुचेना काही ज्ञात करुणी विचार सुरजचंद्रिका सांगे राजा भद्रश्रवासं श्यामवालेचा पती असे धनवान त्याच्याकडे जावे परिस्थिती आपुली सांगावी दुर्दशा सारी काणी घालावी येईल दया ऐकूनी त्याला द्रव्य सहाय्य करील तो आपल्याला राजाभद्रशर्वा स्वाभिमानी मान अभिमान बाजूला सारुनी अधोगतीमुळे निघाला राजधानी जावयाच्या राज्यात विश्रांतीसाठी नदीकाठी बैसला होऊन दुःखी कष्टी दासी आल्या पाण्यासाठी पाहिले त्यांनी राजासी झाकले दारिद्र्य दशेने राजलक्षणं परिवदनी तेजविलक्षणं अवस्था दिसे केविलवानं म्हणून केली विचारपूस महाराज कोण आपण पिता मी, मी श्यांबालेचा या राजाच्या राणीचा नाव माझे भद्रश्रवा आलो भेटण्या कन्येस त्वरित जाऊन दासींनी कळवले शांबालेने पाठविले सेवकास सा, पित्यास आणले राजगृही सन्मानाने भूषविली देऊन वस्त्रे आणि भूषणे पंचपक्वानाचे भोजन मनोरंजनार्थ नर्तन आणि गायनं मान सन्मान आधार सत्कार सर्व काही सर्वोत्तम राहिला राजा काही दिवस निघाल्यानंतर तो जाण्यास जाताना कन्येने हंडा दिला द्रव्याने भरलेला भद्रश्रवा आनंदित झाला त्वरेने स्वगृही आला मनाला सुरचंद्रिकेला केला द्रव्य दिले आहे कन्येने आपुल्याला हंडा उघडूनी पाहिला द्रव्याचे कोळसे झाले लक्ष्मीला अपमानित केले म्हणून हे आश्चर्य घडले महालक्ष्मी झाली कृदायमानं गर्विष्ठ राणीचे म्हणून कल्याण श्यामबालीला लाभले आशीर्वचनं श्री महालक्ष्मीची पूजाभक्ती करून ती नव्हती उर्मट उन्मत्त म्हणून सुख समृद्धी तिच्या राजभवनी सुरजचंद्रिका झाली भिक्षोपजीवी गेली एकदा कन्येच्या राजमहाली तो दिवस होता गुरुवारचा मार्गशीर्षातला शेवटचा लक्ष्मीव्रताच्या उद्यापनाचा लक्ष्मीव्रत असत श्यामबाला तिने केले लक्ष्मीव्रत श्रद्धेने पूजा केली श्यामबालेने भक्तीने मातेकडूनही करवून घेतली आग्रहाने महालक्ष्मी आईची कन्येकडे काही दिवस राहून आठ गुरुवार केले पूजन नंतर निघाली ती तेथून राजाभद्रशर्वाकडे लक्ष्मीव्रताने भाग्य उजळले राज्यसिंहासन परत मिळाले वैभव पुन्हा प्राप्त झाले संतोषी ती राजा राणी शांबाला आली एकदा माहेरी पित्यास भेटण्यासी म्हणनी तिला तिथे विचारले नाही कोणी बोललेही नाही तिच्याशी कोणी द्रव्य न देता जन्मदात्यास हंडा भरून कोळशे देशी माते सरिक्त हस्ते धाडलेशी म्हणून राग मनात कन्नीसी भेटण्यासाठी सुरजचंद्रिका आली नाही श्यामबाला राणी तरीही रागवली नाही मातेवरी न थांबता ती मातृगृही परत निघाली पतिगृही निघताना तिने काय केले माहेरचे थोडे मीठ घेतले शांबाला येताच राजमंदिरी पतीमालाधर विचारी काय आणलेस माहेरावून सांग राणी शांबाला दाखवी हंडाभला पाहता दिसती खडे हे काय आणले विचारी राजा शांबाला म्हणे थांबा राजासा, धीर धरावा थोडासा आज्ञा केली तिने स्वयंपाकीकिनीसं के जेवण अळणी करण्यास भोजनास राजाला बसविले सारे पदार्थ अळणी लागिले मग शांबालेने काय केले ताटात थोडे मीठ वाढले ते चळणी पदार्थ चविष्ट झाले राजासही ते पटले महालक्ष्मीचे स्मरण करूनही भोजन केले आनंदाने दोघांनी लक्ष्मी कृपे नांदू लागली राजा राणी सुख समृद्धीत श्रद्धा भक्तीने करावे श्री महालक्ष्मी व्रत धनसंपदा ऐश्वर होईल प्राप्त नांदेल सदोदित विपुल वैभव घरात प्रेमाने करावी महालक्ष्मी भक्ती लाभेल दीर्घायुषी संतती जे करतील या ग्रंथाचे पठन श्रवण लाभेल तयांना महालक्ष्मीचे आशीर्वचन बनतील ते धनवान आयुष्यमान मने सुलक्षणा सुरेश नमोस्तु ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तु ते इति श्रीमहालक्ष्मीव्रतमाहात्म्यकथासम्पूर्णम् ॐ शान्तिः 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 श्रीमहालक्ष्मीमाता की जय